भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून अनुयायी शिवाजी पार्क या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. तर शिवाजी पार्कवर या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांनी. देशभरातून अनुयायी शिवाजी पार्कवरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रातूनच नाही तर विविध राज्यातून सुद्धा अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या कोणत्याही सुविधेमध्ये कमतरता पडू नये म्हणून पालिका प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे. सध्या मी शिवाजी पार्कवरती उभा आहे. या बाजूला जर पाहिलं तर ठिकठिकाणी मंडपसुद्धा उभे करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ती या सगळ्या गर्दीवरती नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे वॉच टॉवरसुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. CCTV कॅमेऱ्यांची सुद्धा नजर आहे. मुंबई पोलिसांचं जवळपास 40,000 जे मनुष्यबळ आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात असणार आहे. दादर रेल्वे स्थानक असेल त्या ठिकाणी जी होणारी गर्दी आहे त्या ठिकाणापासून शिवाजी पार्ककडे येणारा जो रस्ता आहे या ठिकाणी रेल्वे पोलिसांच्या बरोबरच पोलिसांची सुद्धा नजर असणार आहे. या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे. सध्या अनुयायी हळूहळू शिवाजी पार्कवरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी परिसरामध्ये मोठी गर्दी असते आणि त्या ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्ताला असतात. मात्र आता शिवाजी पार्कवरती जे मंडप उभारण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी अनुयायी सध्या फिरवायला सुरुवात झालेली आहे. जशी जशी वेळ वाढत चाललेली आहे त्या पद्धतीनं अनुयायींची गर्दी सुद्धा वाढत जाणार आहे. मात्र या सगळ्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या गर्दीवरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवण्यासाठी जवळपास 40,000 पोलिसांचं मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा तैनात राहणार आहे. त्याचबरोबर या सगळ्या अनुयायींच्या कोणत्याही सुविधेमध्ये कमतरता पडू नये म्हणून पालिका प्रशासन गेल्या 2 दिवसापासून झटतंय आणि तशी तयारी सुद्धा पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. कृष्णा सोनारवाडकर, AM न्यूज, मुंबई.